स्वस्वागतम हरिभक्तपराय श्री बाबा महाराज सातरकर यांचे आगमन झालेले आहे नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज शांताराम बोरकर आणि त्यांचे नातू हे महाराजांचा सत्कार करतील

पुंडलिकावर्दी हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरुदा महाराजप्पा महाराज की जय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्र लालो पावन झालो चराचर पावन ध चराचरी चरा चरि तुग्रहला मी कळा कुसरी काहीच नेणे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका बोलतो वचने अतिभाविका तुमचाुग्रह ला पवन लो चरा चरी तुमसा अनुग्रह लाध लो एकायनार्थनी तुमसा दास एकायनार्थनी तुमसा एका दास त्याची आस पुर्वामि ्याचिया पुरवावी तुमसान अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा तुमसांनुग्रह ला पुंडलिकावरे हरिविठ्ठल श्री तारदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सतुर जाधार महाराज माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि सारभूत असं तत्व ज्ञान जगता पुढे मांडत आहेत सार शब्दाचा अर्थ ज्या त्यात काही चौथा शिल्लक राहिलेला नसतो फक्त अर्क असतो त्याला सार म्हणतात गुलाबाचा सा एसन्स केवड्याचा एसन्स एकही कण परिच्छिन्न नसतो फक्त इसेन्स असतो तसं जगतातलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा इस्सेन्स म्हणजे अमृतानुभव हो। म्हणून त्याच्यात चौथा येणार नाही पाप पुण्य कर्म धर्म विधिनिषेध हा सगळा चौथा आहे मधला इसेन्स पण तुम्हाला कल्पना आहे का एवढी बाटली गुलाब काढण्याकरता एवढ्या पाकळ्या उकळाव्या लागतात त्याच्यातून ते, ते एक 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 असं कण ना कण बाहेर पडतो तसं अनेक ग्रंथ अनेक विचार अनेक संकल्पना अनेक सिद्धांत या सर्वांचा अभ्यास करून नेमकं का जगत काय आहे हे जाणून घेण्याकरता विषय आहे तुम्ही काय करावं याच्याकरता नाही कारण का करावं करता का नाही का करणे का न करणे हे अगवे तोच जाणे का काय म्हटलं मी लक्षात आलं कर्ण का न करणं याच्याकरता नाही दुसऱ्या ग्रंथात करण्याकरताय इथे नव्हे करणे का न करणे हे आघवे तोच जाणे विश्व चळत असे जेणे परमात्मेने एवढ्या अधिष्ठानावर उभं राहून जीवन आनंदाने जगणं बरं का आणि म्हणून ऐक्यानंदाचा परिपक्व बोध म्हणजे अमृतानुभव इथे दृश्य दर्शन ज्ञाता ज्ञे ज्ञान हे शब्द यत्किंचित सुद्धा म्हणजे फ फरकच नाही जो ज्ञाता तेच ज्ञान तेच नाहीये जो दृश्य जो द्रष्टा तेच दर्शन निराळ काहीही याच्या ठिकाणी नाही शब्द तीन करता मांडले विलास तीन शब्द काय सांगितले फक्त विलास विलास तसं जगत हे विशिष्ट भूमिकेवर उभं राहिल्यानंतर तुम्हाला वाटेल हा विलास आहे पण ते विशिष्ट भूमिका येण्याकरता जन्मजन्मांतरापर्यंत घ्यावं लागतं मला असं वाटतं तुमच्या माझ्या काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे असं ग्रहित्य हरकत नाही त्यामुळे मला कसं का होईना वेडं वाकडं सांगता येतं आहे आणि तुम्ही कसं का होईना ऐकताय हे काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे एवढं मान्य करायला पाहिजे हे निश्चितच मान्य करायला पाहिजे अर्थात तुम्ही माना नाही तर नका मानू पण अमृतानुभव सांगण्याचे योग मला दुसऱ्यांदा आला हा माझ्या आयुष्यातला मोठा योग आहे म्हणून अ सगळ्यात परिस्थिती अनुकूल लागते आयुष्य तितकं लागतं प्रगल्भता तेवढी लागते विचाराची परिपक्वता तेवढी लागते ती काही पहिल्या वर्षी येत नाही माझं बोलणं कळलं का हो oh. आयुष्यभर परमार्थ करावा सर्व तत्त्वज्ञानाचा सारभूत विचार करून मग कालांतराने कळतं की ज्ञानोबाराय काय सांगतायत म्हणून आपण ओ विसूर करू म्हणून तोंडा आड पडे तेही वाचा वावडे परी समाधी न मोडे मौन मुद्रेची म्हणून सहज तोंडा पुढे जे येईल तेही जरी वाणी बोलली तरी त्याच्या मौनवृत्तीला भंग पडत नाही त्याच्या समाधी अवस्थेला भंग पडत नाही तो आहे तिथेच आहे चला एक बोलता बोलता उभी आठवली अतिशय उत्कृष्ट हे समजण्याकरता बघा आता कौरव पांडवांचं युद्ध बरोबर आहे ज्ञानवरा काय लिहतायत अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी परी तो कृष्ण कृपा निधी ताटस्थ्य शिवनेधी अर्जुनाला समाधी देऊन लढायला लावला आता काय काय गंमत आहे की नाही तुम्ही म्हणाल समाधीतला मनुष्य लढायच्या गोष्टी करतो का काय अर्जुना देवोनी समाधी सवेशी घातला महायुद्धी परितो कृष्ण कृपानिधी ताटस्थ्य शिवनिधी समाधी देऊन जर ताट झाला असता तर भीष्माने त्याचं मुंडक केव्हा जोडवलं असतं समाधी शब्दाचा अर्थ सम आधी विषम आधी जे तत्व आहे त्याच्याशी एक रूप होऊन जीवन जगणं नामे समाधी तटस्थ होणं नामे समाधी नव्हे नाथ महाराज ते नाथ महाराज आहे ते जरा उघड बोलतात ताटस्त्या नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी नवे ते समाधी नव्हे नुसुदी केवळ मूर्छा आली आता हे कुणाला म्हटलं तर रागील फक्त माझ्या गाठचं नाही एवढंच सांगतो काय म्हणतात बघा कसं स्पष्ट ताटस्त्या नाव समाधी असं ताठ होऊन बसणं म्हणून जर समाधी असेल त्याची बुद्धी ठकली पुढे शेरा मारतात ते समाधी नवे नुसदी केवळ मूर्छा आली मूर्छा आलेली आहे म्हणून एखाद्या माणसाला भोळ आली की म्हणावं समाधीत गेले आता काय किती चिरफाड करायला पाहिजे नाही का माणसं म्हणतात अशी आम्ही बसलो की आम्हाला समाधी काही लागत नाही नुसतं सोंग करत असतात आपल्याला दाखवण्याकरता काही काही माणसं बसले बसल्या असं असं करतात मी म्हटलं काही आम्हाला तरी कधी होत नाही असं आणि तुला एकदम एवढी समाधी कशी लागली अरे समाधी शब्दाचा अर्थ तटस्थ होणं नव्हे सम आधी विषम जे तत्व आहे प्रत्येक कर्म घडत असताना त्याच्यावर लक्ष ठेवून कर्म आहे ही जाणीव अखंड राहणं नामे समाधी तुका म्हणे लागो अखंड समाधी अखंड समाधी अजून कीर्तनातलं सांगितलं उघड समाधी हरिकथा सोहळा नरनारी बाळा जिथे मी माझं अस्तित्व विसरलो तिथे समाधी लागली आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले म्हणून सहज तोंड जरी उघडलं तरी त्याच्या मौन मौनवृत्तीला भंग कधी पावत नाही पुढे म्हणतात चंद्राला सान्ने समुद्र वर वरखणे वर, त्याप्रमाणे ज्ञात्याच्या इंद्रिय विषय न भेटता या ठिकाणी काय म्हणतात बघू आपण शिवकल्याण मोठ्या सुंदर लिहितात अगा आपुलिया सत्ते वाचा शब्द प्रवर्ते ती आत्मतत्वी वस्ती आली आपुलिया सत्ते वाचेला निराळी सत्ते नाही तिला तिचीच सत्ता आहे याचा अर्थ कळला का वाचेला निराळी सत्ता नाही तिला तीच तिचीच सत्ता आहे कारण दृश्य दृष्टादर्शन एक आहे म्हणजे वाचा एक तिला प्रगट करणारा एक आणि ती प्रगट होते ते एक असं तीन नाही तिनी मिळून एक मागे एक दृष्टांत सांगितला होता सोनं आला ना सोनं शब्द घनत्व चमक आणि पिवळेपणा नामे सोनं पांढरेपणा गोडी पातळपणा दूध दूध ह्या शब्दामध्ये तिन्ही आलं माझं बोलणं कळलं का तसं इथे महाराज म्हणतात वाची शब्द प्रवर्ती ती आत्मत्व्य जया ते वस्ती आली तिने आपुले नेवीण देखी जेना जनविजन जन, आत्माची परिपूर्ण कोंदटला की ती आपल्याहून परिच्छन्न काही आहे असं दिसत नाही जगतामध्ये आपलंच रूप आपण बघते बरं का आपल्या मुला व्यवहारातला दृष्टांत आपल्या मुलावाळामध्ये आपण आपलं रूप बघतो बघतो की नाही एखादा गुण आला असेल तर हां हे बापाकडून घेऊन आलाय सहज वाक्य फेकलं जातं आणि दुसरा जर एखादा हां हो हा माझ्याकडून आला ना हा कुणाकडून आला म्हणजे साध्या मुलामध्ये गुणात्मक जर विचार केला तर तिथे आईकडून आला का वडिलाकडून आला हे सगळे आई वडील बाजूला काढा जे सगळं जे काही आलं आहे ते ईश्वरी सत्तेतून आलेलं आहे एवढं कळलं तर मग ह्या चांगल्या वाईटाच्या पलीकडे झालं नाहीतर आयुष्यावर आत्ताच मी बोलत होतो हे सगळे या कर्मकांडामध्ये अडकून पडलेले आहेत यज्ञ करा या करा स्वर्गाला जा खाली या कोण यज्ञ करणाला वर गाऊन खाली आलाय वर जाऊन जर कोणी खाली आला असेल तर आपण एक पुढच्या वर्षी मोठा यज्ञ करू काही करा हरकत नाही ना एवढा मोठा वरून खाली आला आपल्याला सांगण्याकरता नाही का नीट लक्षात ठेवा प्रत्येक क्षणाक्षणाला पोटामध्ये अग्नी पेटलेला आहे तिथे आहुती जातेच आहे अहो यज्ञ चालूच आहे यज्ञ चालूच आहे नको त्याचा भस्म करते आणि पाहिजे ते तुमच्या अंगात ठेवतंय नको त्याचा भस्म करते पोटामध्ये यज्ञ चालू आहे जठराग्नी पेटलेला आहे पेटलेला आहे तो मंद झाल्यानंतर कळेल पचत नाही का शिजत नाही चुलीवरच ठेवलंय अरे जाळ नाही चांगला पेटला तसं जठराग्नी पोटामध्ये पेटलेला आहे त्याच्यामध्ये इंधन तुम्ही घालत नाही घालणारा बसलेला आहे हम्म ही केवढी प्रक्रिया चालू आहे मग कुठे प्रभूला बघता ही अंगामध्ये उष्णता आहे ना ती जठराग्नीची आहे टेम्परेचर मेंटेन केलेला आहे तो पेटलेला आहे आतमध्ये तो जसा मंद होत जातो मला खाण्याची इच्छा नाही बघा असं सुद्धा वाटत नाही म्हणजे नेमकं काय झालं का ते मंद झालं झालं एकदा ते मंद, मंद होऊ लागलं <laughs> की सगळंच बंद होतं बरं का म्हणून काही काही मुलींची नावं चांगली आहेत मंदा आमच्याकडे काय ती आली की मी तिला म्हणतो ये मंद बुद्धी बालक तेव्हा अर्थ असा आहे की बुद्धी कशी म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले ए ए ये पूर्णते माधारी जे जे वदे वैखरी ते समाधीहूनी दुरी गेलीच नाही जे जे घडत आहे ती समाधीच आहे बघा ना हे म्हणतायत अर्जुनाला समाधी दिली लढायला लावला क्या बात आहे का कुठे असं वाक्य ज्ञानोबरा लिहित आहेत समाधी दिली आणि सांगितलं लढ तो म्हणला बरोबर आहे समाधी कुठे लागली माहिती आहे का लागली नव्हती कुठपर्यंत माहिती आहे का काय हे माझ्यातून पाप करवतोय आली पहिली भाषा तुमची आमची लौकिकाची भाषा अरे अरे देवा तुला काही कळतं का नाही अरे आम्हाला कळत नाही म्हणून तुला विचारतोय तो तू आम्हाला खड्ड्यात नेऊन घालतोयस अरे जी वंश वाढावा म्हणून देवाची तपश्चर्या करतात माणसं आणि वंशाचा नायनाट व्हावा हे तू शिकवतोयस आम्हाला मज करावी हे पातक का घडवतोस देवाने त्याला चिमटा काढला वा वा म्हणले अर्जुना फार हुशार झालास आजपर्यंत मला कळलं होतं असं वाटत होतं की या जगात देव कोणतरी आहे पण असं वाटलं असं तुझ्याच रूपाने प्रकट झालाय आणि सगळं तुला कळायला लागलं आता सगळं तुला कळायला लागलं ला ला। चुकीचं बोलतोयस तू हे मजकरवी का करतोस काय म्हणतायत की हे बाप का करतो हा अर्जुन प्रश्न विचारतोय देवाला देव म्हणाला तुला तर त्याच्याकरता गीता सुरू झाली मग काय केलं अर्जुनाला समाधी देऊन लढायला लावला